नमस्कार, मी प्रियांका पाटील आपणा सर्वांचं चुलीवरच्या रेसिपीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर पहा, आपण सकाळी उठलो की आपल्याला पहिला प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय बनवायचं किंवा आज जेवणात काय बनवायचं. तर रोज रोज तोच नाश्त्याला उपमा, शिरा किंवा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आज खाणार आहोत मसाले आंबोळी आणि तीही बनवणार आहोत तांदूळ आणि ज्वारीच्या मिक्स पिठापासून. जे पीठ आपण भाकरीला वापरतो त्याच पिठापासून आज आपण बनवणार आहोत छानसा नाश्ता. तर आंबोळी बनवण्यासाठी काय साहित्य वापरणार आहोत हे प्रथम मी तुम्हाला सांगते. तर पहा, मसाले आंबोळी बनवण्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे मी तांदूळ आणि ज्वारीचं मिक्स पीठ, तेल, मीठ, हळद, थोडासा ओवा, एक कांदा, एक टोमॅटो, दोन मिरच्या आणि हिरवीगार अशी कोथिंबीर. तर सुरुवातीला मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेणार आहे. तर कांदा, टोमॅटो वगैरे माझे छान असे कापून झालेले आहेत. आता मी पीठ भिजवणार आहे. तर त्यासाठी प्रथम पातेल्यात घेते हे तांदूळ आणि ज्वारीचं मिक्सर पीठ. तर यामध्ये निम्मी ज्वारी आणि निम्म तांदूळ असं करून हे दळून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ, यानंतर थोडीशी हळद, ओवा. आता यामध्ये घालणार आहे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे मिश्रण एकदा छान असं मिक्स करून घेते. पिठामध्ये सर्व घटक छान असे मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालून याचं छान असं पातळसर पीठ तयार करून घेणार आहे. तर थोडं थोडं करत पाणी घालायचं जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. तर पहा, इतपत पातळ हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला तव्यामध्ये आंबोळी ओतणे छान असे सोपे जाईल. तर पहा, आंबोळीसाठी लागणारं पीठ माझं भिजवून तयार झालेलं आहे. इकडे चुलीही तापलेली आहे तर चुलीवर ठेवून घेते मी आंबोळीचा तवा. तर तवा आपला छान असा तापलेला आहे. आंबोळी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तवा छान तापून द्यायचा आणि मगच आंबोळी त्यामध्ये घालायची जेणेकरून आपली आंबोळी छान अशी पटकन सुटते. तर आता मी तव्यावर लावून घेते तेल. आता पिठाला पुन्हा एकदा खालूनपर्यंत हलवून घ्यायचं आणि तव्याच्या बाजूने आंबोळी सोडायला सुरुवात करायची. आंबोळी घालून झाल्यानंतर देखील वरून थोडस तेल सोडायचं. तर पहा, आपण पिठाला भिजवलेलं नाही किंवा त्यामध्ये सोडा घातलेला नाही तरी देखील आपल्या आंबोळीला खूप छान अशी जाळी सुटलेली आहे.
तर प्रथम मी चाकूच्या सहाय्याने आंबोळीचे काठ सोडवून घेते, जेणेकरून आपल्याला आंबोळी पलटी मारणे सोपे जाते. तर पहा, आंबोळीची एक बाजू भाजून झाली की पलटी मारून दुसरी ही बाजू आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तर पहा, तुम्हाला जर मऊ लुसलुशीत आंबोळी खायची असेल तर आलटून पालटून तुम्ही पटकन भाजून ती आंबोळी बाजूला काढू शकता, किंवा खमंग खुसखुशीत अशी कडक आंबोळी करायची असेल तर मंद आचेवर छान थोडा जास्त वेळ आंबोळी भाजलीत की खुसखुशीत अशी आंबोळी तयार होते. तर पहा, आपली मसाले आंबोळी छान अशी दोन्ही बाजूनी खमंग भाजून झालेली आहे. आता मी याला काढून घेते. तर पहा, अगदी कमी साहित्यात आणि अगदी 2 चमचे तेलामध्ये छान असा आपला नाश्ता तयार झालेला आहे मसाले आंबोळीचा. तर तुम्ही अशा प्रकारे मसाले आंबोळी करून पहा. कोणालाही पटणार नाही की ती ज्वारीच्या आणि तांदळाच्या पिठापासून बनलेली आहे. खाणारा ओळखूच शकणार नाही एवढा सुंदर हा नाश्ता तयार होतो. तर तुम्हीही अशा प्रकारे जाळीदार आंबोळी करून पहा, खाऊन पहा आणि कशी होते हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर या मसाले आंबोळ्या आपण दह्यासोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. अतिशय सुंदर लागतात खाण्याला, किंवा अशा कोरड्या जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की करून पहा, खाऊन पहा आणि कशा होतात हे मला कमेंटमध्ये सांगा.